बाबुळगाव संगणक परिचालक संघटना कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आलं. अध्यक्ष सोमधवने, उपाध्यक्ष अतुल कोठारे, सचिव नितीन ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थित हे आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्रातील सर्व संगणक परिचालकांचा आकृतीबंधात समावेश करून वेतन महिन्याचा निश्चित तारखेस देण्यात यावे. आकृतीबंधात समाविष्ट करण्यास कालावधी लागत असल्यास किमान मासिक व 20,000 रुपयेपर्यंत वेतन सद्यस्थितीत देण्यात यावे. नियमबाह्य कामे लावताना संदर्भीय पत्रान्वये ग्रामविकास विभागाचे सर्व परवानगी देऊन त्यांना वेगळा मोबदला देण्यात यावा. सद्यस्थितीत कामाच्या बाबतीत दिलेले टार्गेट सिस्टम पूर्णपणे बंद करण्यात यावे या मागण्याकरता हे आंदोलन करण्यात आले. VKB न्यूजसाठी बाबुळगावहून करामत अलीची रिपोर्ट. दुखी संगणक परिचालक बाबुळगाव तालुक्यात मी एक ग्रामपंचायत बघतो आणि एका ग्रामपंचायतमध्ये मी कामकाज बघतो. एका ग्रामपंचायतचा आम्ही कॉम्प्युटर ऑपरेटर असून संगणक अनिवार्य आहे किंवा भेटलाच पाहिजे ते आमचं एक हक्काची गोष्ट आहे. जर आम्हाला आमच्या हक्काच्या गोष्टी नसून भेटत तर आम्हाला काम करून अर्थ नाही. आम्ही जे काम करतो ते आमच्या हक्काच्या गोष्टीसाठी करतो आणि आम्हाला आमच्या हक्काच्या गोष्टी मिळाल्याच पाहिजे. त्याच्यामुळे आमचं हे आंदोलन आहे आणि आंदोलन आमचं इथे संपणार नाही आहे. आमचं आंदोलन सतत चालू राहील जोपर्यंत आमच्या मागणं पूर्ण होणार नाही. आमच्या आंदोलनात बदल करून आज पंचायत समिती आहे, उद्या जिल्हा परिषदला राहील, परवा म्हणजे आमच्या अशा टप्प्याटप्प्याने आंदोलनात वाढ होईल, कमी होणार नाही. पण आमचं आंदोलन इथे थांबणार नाही. आम्ही आमचं आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबणार नाही.